विश्रांतीनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. सध्या नवरा माझा नवसाचा 2 हा चित्रपट चांगलाच गाजतोय. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अभिनेता सचिन पिळगावकर अमरावतीमधील तापडिया सिटी सेंटरमध्ये आले होते. यावेळी त्याच तापडिया सिटी सेंटरमध्ये उत्साहात स्वागत करण्यात आलं. दरम्यान त्यांनी उपस्थितांशी मनमोकळेपणानं संवादही साधलाय. अमरावतीमधील तापडिया सिटी सेंटरमध्ये या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यात नवरा माझा नवसाचा 2 या चित्रपटातील प्रमुख अभिनेता सचिन पिळगावकर चित्रपटाच्या प्रमोशनसाठी इथं दाखल झाला. यावेळी तापडिया सिटी सेंटरच्या संचालकांतर्फे त्याचं स्वागत करण्यात आलं. आणखी जास्ती पुण्यवान होऊन जात असत, कारण कला क्षेत्रातली आप. दरम्यान सचिन पिळगावकरचं येणं हे तापडिया सिटी सेंटरमध्ये आलेल्या अनेक ग्राहकांसाठी पर्वणी होती. यामुळे त्यांच्यामध्ये देखील चांगलाच उत्साह पाहायला मिळाला. तर विशेष म्हणजे सचिन पिळगावकर यांना उपस्थितांशी देखील मनमोकळेपणानं संवाद साधत त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची तितक्याच मनमोकळेपणानं उत्तरं दिली. काहींनी सचिनला चित्रपटाविषयी प्रश्न विचारले. यावर सचिननं चित्रपटातील कलाकारांच्या कामाचं कौतुक करत प्रश्नांची उत्तरं दिली. अशोकजी सराफ यांना घेऊन हा चित्रपट पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांसमोर आला, त्याविषयी सर काही नाही. अशोक माझ्या आयुष्याचा भाग आहे, फक्त चित्रपटाचा भाग आहे असं नाही आहे. तर त्यामुळे अशोक बरोबर काम करणं म्हणजे एक मेजवानी आहे. सुप्रिया बरोबर काम करणं ही मेजवानी आहे. चांगले आर्टिस्ट तुमच्या घरातच असताना तुम्ही बाहेर कशाला डोकावून पाहा, नाही का? आता स्वप्नील जोशी हा सुद्धा माझ्या घरचा आहे, माझा पोरगा आहे. तर त्यामुळे त्याला एक वेगळ्या प्रकारची भूमिका करायला मिळालेली आहे. आतापर्यंत तो चॉकलेट बॉय असं करून काम करत होता. या चित्रपटात तो रोमॅन्टिक हिरोच आहे, पण त्याला एक वेगळा अँगल, त्या अँगलमुळे तो असा स्टँड आउट करतो. त्याचबरोबर आमच्या मुलीची भूमिका करणारी हेमल इंगळे, जिला मी 5 वर्षांपूर्वी इंट्रोड्यूस केलं होतं माझ्या एका मराठी चित्रपटामधनं, पण तिचाही 5 वर्षांचा प्रवास इतका चांगला आहे, इतका सबळ झाल्यामुळे ती एक मच्युअर अभिनेत्री म्हणून समोर उभी राहिलेली आहे, जिच्यावर मला कॉन्फिडन्स होता. म्हणून मी तिला या रोलकरता घेतला आणि या दोघांनी त्या दोन्ही रोल्सचं सोनं केलेलं आहे. तुम्ही चित्रपट पाहाल तेव्हा तुम्हाला कळेल मला काय सांगायचं. या दरम्यान एकेकाळी मराठी चित्रपट सृष्टी गाजवणाऱ्या सचिन आणि लक्ष्मीकांत बेर्डे या जोडीबाबतही त्याला प्रश्न विचारले असता सचिनने काहीसं असं उत्तर दिलं. लक्ष्मीकांत बेर्डेची कमतरता मला फक्त चित्रपटातच वाटते असं नाहीये ना, आयुष्यात सुद्धा वाटत. कारण का तो माझ्या फक्त चित्रपटात काम करणारा एक अभिनेता फक्त नव्हता, तर माझ्या जीवनातला एक जीवलग मित्र सुद्धा होता. तर त्याची कमतरता चित्रपटात जाणवणं स्वाभाविकच आहे, पण आयुष्यात वाटणं ही फार फार मोठी गोष्ट आहे माझ्याकरता. मी लक्ष्याला खूप मिस करतो आणि फक्त मी नाही तर अशोक सराफ सुद्धा मिस. या दरम्यान नवरा माझा नवसाचा 2 या चित्रपटाचा गाभा असलेल्या पती पत्नीच्या नात्यावर देखील काही दर्शकांनी प्रश्न विचारले असता त्यांना आयुष्यातील पत्नीचं महत्व किती आहे हे पटवून देणारं उत्तर सचिननं दिलं. अहो ते जे काय ती करते तुमची बायको किंवा कुठलीही बायको करते, त्याला तुमचं तुम्ही कटकट समजणं यात तुमचा प्रॉब्लेम जास्त आहे. म्हणजे तुमच्या बायकोचं साधं बोलणं तुम्हाला कटकट वाटतंय, ती कटकट म्हणून करत नाही आहे काही. बरोबर आहे की नाही? तू बरोबर. तर नवऱ्याचं काम आहे की बायकोचा त्या सांगण्याला कधी कटकट समजू नये. ते कटकट आणि घमघम दोन्ही गोष्टी करतात. तर तुमच्या वाटण्यावरती आहे, तुम्ही कसं घेता त्याच्यावरती अवलंबून आहे. तुम्ही जर त्याच गोष्टी प्रेमाने घेतल्या तर मग तिला पण वाटेल ना की अरे यार नाही बोललं पाहिजे, नाही का? तर तसं करा. तुम्हाला संसारात सुख हवं असेल ना तर बायकोचं ऐकायला पाहिजे. बिलकुल सर.